नमस्कार कशा आहात आपण आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे नक्कीच व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू देखील आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे तुटलेल्या क्लचरसाठी आपल्याकडे जे पिन असतात ते काही दिवसानंतर तुटतात तर आपण याला काय केसांमध्ये व्यवस्थित हे बसत नाही म्हणून फेकून देतो पण याला फेकून न देता एक खूप मोठी अडचण आपली दूर होऊ शकते आता आपल्या ज्या या साड्या असतात त्या आपण हँगरवरती लावून कपाटात जेव्हा ठेवतो तर या साड्या खूप गुळगुळीत असल्यामुळे अगदी खाली पडतात आणि दुसरी साडी घ्यायला गेलं की एक साडी तर नक्कीच पडते तर असं होऊ नये यासाठी आपण एक छोटंसं काम करायचं आहे आपल्याकडे असलेला तुटलेला क्लचर आपण वापरणार आहोत इथे तुम्ही दोन किंवा एक देखील पिन यावरती लावू शकता किंवा इतर तुमच्याकडे कोणत्या आकाराचा जर क्लचर पिन असेल तर ती देखील इथे तुम्हाला सहज लावता येईल आणि पाहू शकता किती जरी आपण हे हलवलं तर अजिबात आपली साडी खाली पडणार नाही कपाटामध्ये भरपूर साड्या लावल्यानंतर एक साडी काढायला गेलं की दुसरी साडी पडते हा त्रास तुम्हालाही होतच असेल पण यानंतर होणार नाही इथे आपण तुटलेल्या पिनापासून एक आपली खूप मोठी समस्या दूर केलेली आहे तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे अशा प्रकारच्या जाळ्या ज्या येतात फळं घालून किंवा चोकोची जी पाकिट असतात ती या जाळ्यामध्ये येतात तर ही जाळी खूप जास्त कामी येऊ शकते आपल्या पण आपण याला फेकून देतो तुमच्याकडे देखील अशा प्रकारच्या जाळ्या असतील नसतील तुम्ही जर फेकून देत असाल तर आजपासून साठवून ठेवा तीन चार जाळ्या झाल्या की आपल्याला याचा खूप छान उपयोग करता येतो तसं तर एकही जाळी आपल्याला भरपूर ठिकाणी वापरता येते पण इथे मी तुम्हाला एक वस्तू याची बनवून दाखवणार आहे तर इथे जेवढ्या तुमच्याकडे जाळ्या आहेत जेवढ्या जाळ्या असतील तेवढं चांगलंच आहे आणि एकामध्ये कशा आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर इथे पाहू शकता अशा जाळ्या मी टाकलेल्या आहेत एकामध्ये एक त्यानंतर सर्वात वरची जाळी किंवा सर्व जाळ्या एकत्र पकडून आपल्याला हे असं गुंडाळून घ्यायचं आहे खालच्या खालच्या बाजूने असं करत जा म्हणजे सर्व जाळ्या ज्या आहेत ते यामध्ये येत राहतात आणि नक्कीच याला पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय बनवलं आहे अशा प्रकारची स्क्रबर किंवा जाळी मार्केटमध्ये मिळते जी की आपण अंघोळीसाठी वापरतो किंवा भांडे घासण्यासाठी तर ही जी जाळी आहे ती पाहू शकता अगदी मार्केटमध्ये जी जाळी मिळते त्यासारखीच दिसत आहे तर ही मार्केटमधून आणलेली जाळी आहे आणि ही घरी तयार केलेली अजून जर आपल्याकडे चार पाच जाळ्या असतात तर अगदी ही पण खूप घट्ट दाट अशी जाळी झाली असती पण पाहू शकता अगदी तीनच आपण ज्या जाळ्या वापरलेल्या आहेत त्यामध्ये आपलं एक स्क्रबर तयार झालेला आहे आणि जी वस्तू मार्केटमध्ये मिळत होती ती आपण घरीच तयार केलेली आहे इथे तुम्ही याला भांडे घासण्यासाठी किंवा नॉनस्टिकची भांडे घासण्यासाठी वापरू शकता किंवा जी आंघोळीची स्क्रबर असतात त्या जागी याला जरी वापरलं तरी चालेल नॉनस्टिकची भांडी घासण्यासाठी ताराची घासणी चालत नाही तर ही जी घासणी आहे ती अगदी सॉफ्ट पण आहे आणि थोडीशी खडबडीत पण आहे जेणेकरून भांडही स्वच्छ होतील आणि आपली नॉनस्टिकची भांडी खराब होणार नाहीत तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर शेअर करा यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या आपल्याकडे प्लास्टिकच्या बॉटल नक्कीच असतात कोणत्या कोल्ड्रिंकच्या बॉटल असो किंवा पाण्याची बॉटल तर एक बॉटल आपल्याला घ्यायची आहे छोटी किंवा मोठी घेऊ शकता आणि चाकू गरम करून यावरती आपण याला असं थोडंसं एका रेषेत छिद्र पाडून घेणार आहोत पाहू शकता याला मी अगोदरच असं केलेलं आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे त्यासाठी सॉरी फक्त चाकू गरम करा जेणेकरून यावरती अशी लाईन तुम्हाला बॉटलवरती सहज पाडता येईल याचा आपण थोडासा हटके उपयोग करणार आहोत आपल्याकडे असलेले कॉईन पैसे आपण यामध्ये ठेवू शकतो जसं की आता बऱ्याच वेळा सर्वांकडे पिगी बँक असेल का नाही सांगता येत नाही पण आपल्याकडे प्लास्टिक बॉटल नक्कीच असते तर लहान मुलांसाठी तुम्ही अशा प्रकारे पिगी बँक तयार करा त्यांना खूप काहीतरी असं वेगळं देखील वाटेल जी बॉटल आपण पाणी पिण्यासाठी वापरत होतो त्याला आपण असं काहीतरी वापरत आहोत तर नक्कीच कुतूहलाने मुले देखील याला यूज करतील पैसे जमा करतील त्यांना चांगल्या सवयी देखील लागतील आणि यामधून जर पैसे काढायचे असतील तर नक्कीच आपण ही बॉटल कट करून पैसे काढू शकतो आहे ना जुन्या प्लास्टिक बॉटलचा कमालीचा उपयोग तुम्हाला ट्रिक नक्कीच आवडली असेल आजच प्लास्टिक बॉटलचा असा उपयोग करा आणि भरपूर पैसे जमा करा आणि लहान मुलांना देखील सवय लावा यानंतरची आपली टीप आहे आपल्या घरामध्ये नॅप्तॉलिनच्या गोळ्या किंवा कापूर नक्कीच असतो घरामध्ये जर कुठे बॅड स्मेल येत असेल जसं की आता बेडमध्ये आपण भरपूर मोठे कपडे ठेवतो पण कधीतरीच बेड उघडला जातो त्यामधील कपडे घेतले जातात तर सतत बंद असल्यामुळे एक प्रकारचं दमट वातावरण होतं आणि तिथून वास यायला लागतो आणि ते कपडे अगदी धुतल्याशिवाय आपल्याला घालताही येत नाही तर हा वास घालवण्यासाठी तुम्ही कपाटात किंवा बेडमध्ये ह्या नॅपथॉलिनच्या किंवा कपूरच्या अशा पुड्या बांधून ठेवा जेणेकरून तिथून अजिबात दुर्गंधी येणार नाही यानंतरची आपली यासाठी आपल्याला लागणार आहे कंगवा कोणताही जुना तुटलेला कंगवा देखील तुम्ही घेऊ शकता आणि एक खराब कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि या खराब कपड्यावरती आपण कंगवा असा ठेवून कंगव्याला पूर्ण कपड्याने आपण गुंडाळून घेणार आहोत कपड्याच्या मधोमध कंगवा ठेवा आणि आता याला असं छान गुंडाळून घेतल्यानंतर यावरती तुम्ही रबर देखील लावू शकता जेणेकरून कपडा निघणार नाही आणि खालची जी बाजू आहे जी तुन आपण केस विंचरतो ती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे आता आपल्या टॉयलेटमध्ये आपण पाहतो टॉयलेट सीट तर आपण व्यवस्थित क्लीन करतो ब्रशने पण पाय ठेवायची जी जागा असते ती खूप जास्त घाण होते आणि इथे थोडासा खोलगड भाग असल्यामुळे ब्रशने ही जागा स्वच्छ होत नाही थोड्यात थोडं आपण स्वच्छ केलं तर नक्कीच ते साफ होतं पण इथे अगोदर राहणाऱ्या किरायदाराने खूप जास्तही असं स्वच्छ न केल्यामुळे घाण झालेलं आहे आणि याला स्वच्छ करण्यासाठी ब्रश पुरेसा नाही या ठिकाणी आपण बनवलेलं टूल आपल्याला खूप कामी येणार आहे जे की खोलगड भागामध्ये जाऊन व्यवस्थित क्लिनिंग करतं इथे तुम्ही हँड ग्लोव्ह घालून देखील किंवा बॅग घालून देखील क्लिनिंग करू शकता पण इथे कंगवा असा उंच असल्यामुळे आपला हात खाली टच होत नाही म्हणजे हातही घाण होणार नाहीत आणि स्वच्छता देखील होईल एकदा स्वच्छ करा परत परत सारखं स्वच्छ करायची गरज पडणार नाही हे पाहू शकता थोड्याच वेळामध्ये अगदी याचा कलरच पूर्ण बदलून गेला किती छान स्वच्छ हे नव्यासारखं चमकत आहे आणि टॉयलेट खूप जुनं आहे तरी पण एवढं छान हे स्वच्छ झालेलं आहे किती अगदी सहज स्वच्छ होतो केस विंचरण्याचा खालचा जो भाग आहे तो आपण खाली ठेवलेला आहे जेणेकरून तो हालून का होतं याला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हार्पिक किंवा वॉशिंग पावडर साबण वापरू शकता मी इथे फक्त याला असं थोडस ओलं करून घेतलं होतं आणि या टूलने असं याला स्वच्छ केलं अगदी सहज कमी मेहनतीत हे छान स्वच्छ झालेलं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे पाहू शकता टॉयलेटच्या ब्रशने हे कधीच साफ झालं नसतं कारण की खोलगट भाग आहे त्यामुळे ब्रश इथे पोहोचू शकत नाही पण आपल्या टूलने हे काम अगदी सोपं केलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे किती जास्त इथे हे पाय ठेवण्याची जागा खराब झाली होती ती अगदी पूर्ण स्वच्छ नव्याने चमकत आहे दररोज असं साफ करायची गरज नाही अगदी चार पाच महिन्यात एकदा जर तुम्ही हे टूल वापरून स्वच्छ केलं तर अगदी तुमचं टॉयलेट सीट नव्यासारखं चमकत राहील यानंतरची आपली टीप आहे एखाद्या भाजीला आपल्याला टोमॅटोची पिवरी हवी असते आणि नेमकी त्यावेळेस लाईट जाते तर अशा वेळेस काय करायचं आता लाईट नाही तर मिक्सरही चालणार नाही आणि आपली टोमॅटोची प्युरी आपण बनवू शकत नाही तर अशा वेळेस आपण अगदी मिक्सर शिवाय इथे टोमॅटोची प्युरी बनवू शकतो आपल्याला हे जो टोमॅटो आहे तो जास्त पिकलेला असा घ्यायचा आहे आणि त्याला आपण बोटाने असं थोडंसं आंब्यासारखं पिकवून घेतल्यासारखं दाबणार आहोत आणि त्यानंतर चाकूने याला कट करायचं थोडंसं बारीक कट करा जेणेकरून याची जी प्युरी आहे ती खूप छान होते आणि तुम्ही जेव्हा याला फोडणीसाठी वापरता तर फोडणीमध्ये अगदी छान हे पूर्णपणे असं शिजल्या जातं आणि प्युरी देखील आपल्याला टोमॅटोची मिळते तीही मिक्सरशिवाय नक्कीच तुम्हाला एमर्जन्सीमध्ये हे काम येईल ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तु धन्यवाद